ओम अज्ञानन्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिने इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्ण। सगळ्यांना आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून त्यांचे आशीर्वाद घेऊया। श्री श्रीला प्रभुपाद भगवंतांची ही मूर्ती आहे, त्यांचे आशीर्वाद घेऊया, त्यांनाही साष्टांग दंडवत घालूया। श्री श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत। श्री नामनिष्ठ प्रभूजी जे मंदिराचे अध्यक्ष आहेत त्यांनाही माझं साष्टांग दंडवत आणि या मंदिराच्या इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम। आपला 35वा उपक्रम लॉन्च झालेला आहे, खूप आनंद होतोय सांगायला। 3 एप्रिल पासून हे वर्ग सुरू होणार आहेत, लवकरच तुम्हाला त्याची जाहिरात व्हिडिओ ग्रुपवर शेअर केलं जाईल। 3 एप्रिल पासून आपला नवीन बॅचला सुरुवात होते आहे। तर आता कोणाला अनुवाद वाचायची इच्छा आहे का? किरण प्रभूजी आहेतच, पण अजून कोणाला व्हॉलेंटरीली अनुवाद वाचायचा असला तर हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करू शकेन। मला थोडीशी मदत मिळेल, माझ्या आवाजाला थोडासा शिवानी क्षत्रिय। ओके, मी तुम्हाला को होस्ट बनवून ठेवते माताजी, म्हणजे तुम्ही तुम्हाला अनम्यूट करू शकाल। हरे कृष्णा शिवानी माताजी। हरे कृष्णा। हरे कृष्णा, वाचू शकाल ना? ठीक आहे, किरण हो प्रभूजी तुम्हाला वाचायचं आहे। प्रभूजी हरकत नाही, त्या माताजी वाचतायत नाही आज, आहे। त्यामुळे हरकत नाही, 1 मिनिट हा। ठीक आहे, मी सांगेन माताजी, तेव्हा मग तुम्ही वाचा। हा हो सासा थोडा आवाज येईल, बाकी हो, काही नाही। नाही असू दे, तुम्ही म्यूट ठेवा माताजी, आहेत या माताजी वाचायला। हा काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन, कारण आवाज आले की काय होतं, खूप डिस्टर्बन्स होतो ना। ठीक आहे, तर आपण काल 10वा अध्याय बघितला, 9वा अध्याय झाला, जिथे राजगुह्य योगाविषयी आपण जाणलेलं आहे की सगळ्यात राजा म्हणजे जो ज्ञानाचा राजा आहे असं गुह्य ज्ञान भगवंतांनी दिलंय की तू एक एक शुद्ध भक्त आहेस आणि ही भक्ती इतकी सुलभ आहे करायला की ही जी भक्तीची पद्धत आहे आणि भक्तीचा मार्ग हा अत्यंत सुलभ मार्ग आहे की जे करण्यामध्ये तुला आनंद मिळतो आणि अशा या भक्तीच्या मार्गावरती आपण आहोत, भक्ती योगाच्या टप्प्यावरती आहोत असं राजकीय ज्ञान देऊन भगवंत सांगतायत की मग असे दुर्मिळ महात्मा आहेत की ज्यांनी हे जाणलेलं आहे। मग ज्या माधवेंद्रपुरी की ज्यांना तहान भूकही त्यांची हरपलेली होती आणि फक्त ते जमुनेच्या यमुनेच्या तीरी नामस्मरण करत बसलेली, पण प्रत्यक्ष भगवंतांनी दृष्टांत देऊन त्यांना त्यांची तहान भागवली आणि सांगितलं माझ्या आईला कोणीही उपाशी राहिलेलं चालत नाही, माझ्या आईने हे दिलंय आणि तुम्ही हरवू नका, नाही तर माझी आई मला ओरडेल तर मी हे नंतर घेऊन जाईल। परंतु जेव्हा त्यांना स्वप्नामध्ये तसा दृष्टांत झाला की हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे ज्याचं नाव गोपाल असतं,
आणि मग जेव्हा ते खडबडून जागे होतात आणि त्यांच्या स्वप्नामध्ये असंही सांगितलं जातं की तू मला या झाडाझुडपातून बाहेर काढ, मला चंदनाचा लेप लाव, मला खूप भूक लागलेली आहे, नैवेद्य अर्पण कर, या सगळ्या गोष्टी त्या पुरोहिता त्या पंडितांना समजतात. आणि मग त्याप्रमाणे माधवेंद्रपुरी काही गावकऱ्यांच्या मदतीने त्या मंदिर त्या ठराविक ठिकाणी जिथे भगवंतांनी सांगितलेलं तिथे ठिकाणी गेल्यानंतर ती मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. नाथद्वारचे श्रीनाथजींची ती मूर्ती, ती पण आपल्याला बघायला मिळेल पुढच्या एक दोन अध्यायामध्ये आहे. अशा प्रकारे आपण हा 9वा अध्याय बघितला की जिथे खरंच भगवंतांची पूजा इतकी कठीण आहे का, तर नाही. भगवंत म्हणतात एक पान, एक फळ, एक फूल आणि किंवा मनापासून एक पळी पाणी जरी भगवंतांना दिलं तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. भगवंतांना कशाचाच मोह नाहीये. ऐश्वर्य आहे, या 6 ऐश्वर्यांनी भगवंत परिपूर्ण आहेत, परंतु त्यापासून संन्यास आहे, त्याचा मोह नाहीये भगवंतांना कशाचा. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे हे आपण जाणलं आता, 1 मिनिट हा. कुठे होतो, हा, तर अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की मग कशा प्रकारे, मग हे ज्ञान घेतलेलं आहे आणि ह्या ज्ञानाचा राजा झालेला आहे. मग आता 11व्या अध्यायामध्ये आपण जाणणार आहोत की भगवंत हे विश्वरूप दर्शन का दाखवतायत. अर्जुनाला विश्वरूप दर्शन बघायचंय. मग 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाचा भ्रम दूर झालेला आहे. जसं मी म्हंटल की 10व्या अध्यायामध्येच गीता इथे संपली असती हो. जी चतुश्लोकी गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आहे जिथे संबंध अभ्युदय आणि प्रयोजन, मग प्रयोजन हे परमात्म्याला बघायचं आहे हो. मग जो संबंध प्रस्थापित केला जातो त्याचं प्रयोजन म्हणजे अनेक कीर्तन केले जातात, ऍक्टिव्हिटीज, ज्या सगळ्या सत्संगाच्या प्रक्रिया केल्या जातात, भजन क्रिया साधू संघ, या सगळ्यामुळे कुठेतरी त्या परमात्म्याच्या शोधामध्ये आणि म्हणूनच त्या परमात्म्याचा शोध परमात्मा मिळू शकतो. आणि हेच या संबंध अभ्युजय आणि प्रयोजनामधन भगवंतांनी त्या चतुश्लोकी गीतेतून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर भगवंतांनी प्रत्येक विभूतींचं दर्शन दिलेलं आहे की कुठे तुम्ही माझ्या विभूती बघू शकता. मग अगदी प्रत्येक अवयवाचं वर्णन करून सुद्धा भगवंतांनी सांगितलं की इथे तुम्ही हे बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोह नष्ट करू शकता. आणि जे काही उपदेश दिलेले आहेत, मग या देहधारी भावनेशी निगडीत न राहता आत्मसाक्षात्काराच्या भावनेमध्ये स्वतःला विलीन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग भगवंत म्हणताय तो शेवटी की या सगळ्याची खरंच गरज आहे का, या सूचक अभिव्यक्ती ज्या भगवंतांनी सांगितल्या, जिथे ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, त्याच्यानंतर प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे की ऐरावत आहे तिथे, उच्चैःश्रमा नावाचा आहे कवी आहेत तिथे, आणि अनेक अशी व्यक्ती आहेत ज्या खूप महान व्यक्ती आहेत, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंतांना आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे. अर्जुनाचे प्रश्न संपत नाहीये आणि हा ज्ञान आपलं संपणार नाहीये. जोपर्यंत भगवंत ज्ञान देत राहता आहेत आपण सगळं आत्मसात करून ऐकायचा प्रयत्न करतोय. अर्जुन वाच मदनुग्रहाय परम गुह्य मध्यात्मसन्नितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णाचे ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे आतापर्यंत अर्जुनाला. हे ज्ञान याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे ज्ञान घेतल्याने तुला अत्यंत योग्य प्रात्यक्षिक आणि दिव्य ज्ञान मी देतोय असं प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला तत् शृणु, तू ऐक मी जे तुला ज्ञान देतोय. म्हणून अर्जुन म्हणतोय भगवंतांना या परम गुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल. मग या स्पिरिच्युअल सगळ्या जर्नीमध्ये, सगळ्या या प्रवासामध्ये, आध्यात्मिक प्रवासात तुम्ही कृपावंत होऊन जे मला उपदेश दिलेले आहेत ते ऐकून माझा मोह पूर्ण नष्ट झाला आहे. ज्या दुसऱ्या अध्यायात आपण गीतेचं सार म्हटलेलं आहे, जिथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की तुझा दृष्टिकोन कसा पाहिजे, तो दृष्टिकोन एक उत्तम उत्तम गुरु जो भगवंत आहे, अर्जुनाचा उत्तम गुरु ज्यांना शरण केलेला आहे भगवंत. अर्जुन शरण केलाय कार्पण्य दोषो भवत स्वमामहा त्वच्छामि स्वाम धर्म समूढ चेता,
यच्छ्रेयस्यानिश्चितं भूमितन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मांग्त्वा प्रपन्नम्। मुझे कार्पण्य दोषो पोहतः स्वभावः, पृच्छामि त्वां धर्मसेन्मूढचेता। कि मग तू माझे जे काही दोष आहेत आणि मला आता कळत नाही मी काय करावं, हे एक उत्तम शिष्य भगवंताला अशा प्रकारे अप्रोच करू शकेल। कारण मग तू माझी अशी स्थिती का केली आहे, मला असं का होतंय, किंवा कुठल्या गोष्टी या गोष्टीवर कुठे नाही, तर भगवंताला त्याच प्रकारे अप्रोच केलेला आहे। आणि आताही भगवंत सांगताय, अर्जुन भगवंतांना सांगतोय की या ईश्वरी आध्यात्मिक विषयाबद्दल कृपावंत होऊन तुम्ही मला जे उपदेश दिलेले आहेत त्या सगळ्यामुळे माझा मोह नष्ट झालेला आहे। जो काही मोह भगवंता अर्जुनाच्या मनामध्ये होता तो आता नष्ट झालेला आहे, आणि हळूहळू अर्जुनाचं मनोदौर्बल्य घालवून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। हरे कृष्ण माताजी। कृष्ण माताजी, हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. पूर्ण वाचायचं मॅम? हा मॅडम पूर्ण सॉरी. वाचा, तिन्ही तिन्ही वाचा हा, माताजी। हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू शकतो, सॉरी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण। बघा भगवंतांना अर्जुन किती कशा प्रकारे विनवणी करून किती आर्जवत आहे बोला बोलण्यामध्ये। मग ज्या भगवंतांनी आपल्याला कालच्या अध्यायामध्ये विभूती दाखवल्या, मग या विभूती म्हणजे काय होतं तर ऐश्वर ऐश्वर। मग साधी गोष्ट आहे, बघा मी एक उदाहरणादाखल प्रभुपादांनी खूप सुंदर दिलेलं आहे की मग जेव्हा आपल्याला कधीतरी मन उदास होतं, मनात काहीच करायची इच्छा होत नाही, मला आज काही स्वयंपाक करायचा नाही, मला चॅन्टिंग करायचं नाही, मला वाचन करायचं नाही, मन कुठेतरी असं इतकं धास्तावल्यासारखं किंवा कुठेतरी मनामध्ये कुठल्या तरी किंतु परंतु असतात, मग अशा वेळेला जेव्हा मंदिरामधील आपल्या मूर्तीकडे, भगवंतांच्या मूर्तीकडे एक टक बघितल्यानंतर त्या व्यक्तीला ती प्रचिती येते आणि कुठेतरी ती व्यक्ती स्वतःला आतून शांत करायला बघते। आणि अशा ह्या शांत करण्याने की ज्या भगवंतांकडे किती अलंकार ग्रहण केलेले आहेत, मग कौस्तुभ नावाचा जो हार आहे जो भगवंतांच्या गळ्यामध्ये असतो, परंतु तो नुसता जर ठेवला तर त्याचं काहीच एवढं मोल नाही जितका तो भगवंतांच्या गळ्यामध्ये शोभून दिसतो आहे। पण आपलं भौतिक जगतात उलट आहे हो, आपण सगळं नटून थटून सगळं त्या लग्नात मुंजी कुठेही वावरलो की मग आपण छान दिसतो, परंतु हे सगळं करण्यासाठी म्हणजे याचा मागचा दृष्टिकोन काय आहे की कशा प्रकारे भगवंत सांगतायत की मग जे काही तू पाहू इच्छितोस ते तू या वरती ह्याच्यामध्ये बघू शकतोस। आणि अर्जुनाने मग मान्य केलेलं आहे, म्हणून या विभूती ज्या आहेत या विभूती म्हणजे भगवंतांचं सगळं ऐश्वर आहे आणि ते अमाप आहे, अनंत आहे। एकाच धाग्यामधून भगवंतांनी हे सगळं अंशातून सगळं विश्व व्यापलेलं आहे। अशा भगवंतांच्या भक्तीविषयी आपल्याला जाणायचंय, जिथे भगवंतांना अर्जुनाने विनंती केल्यावरनं तू मी हे पात्र आहे का, मग अर्जुनाला भगवंत अर्जुन विचारतोय की हे कमलनयना, जीवनाची उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले, पण मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झालेली आहे। हे पुरुषोत्तमा परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ जरी स्वरूप इथे माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो। आणि सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं की तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे का असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया मला ते अमर्याद विश्वरूप दाखवा। आणि मग भगवंत त्यासाठी तयार होतात। भगवंत आधी नाहीच म्हणत असतात, पण जो बालक भगवंतांकडे येतो आणि तो बालक भगवंतांना म्हणतो की मी निश्चितच हे काटेकोरपणे पाळेन आणि माझी खूप इच्छा आहे की मी नामस्मरण करावं, आणि म्हणूनच वयाच्या त्या लहानच्या वयामध्ये सुद्धा प्रभुपादांनी त्यांना शिष्यत्व त्यांना स्वीकारलेलं आहे त्यांचं। आणि मग प्रभुपादांनी त्यांना गाईड करून कशा प्रकारे कृष्ण भावना आणि या सगळ्या गोष्टी जोपासल्या जातात याचं ज्ञान दिलेलं आहे। आणि मग तिथेच आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की तुमचं हे रूप बघणं मला शक्य होणार आहे का, इतकं तेजाळलेलं आणि इतकं प्रखर असं रूप आहे जे मी बघू शकणार आहे का। तर भगवंत सांगतायत
हरे कृष्ण माता जी। हरे कृष्ण माता जी, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रवधी रूपे पहा। हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा। तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रकट करू शकते। संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो। माझे योग ऐश्वर्य पहा। हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी, खूप माताजी। धन्यवाद। हरे कृष्ण। आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत की मग माझं ऐश्वर्य तू पहा, की ज्या विभूती भगवंतांनी आधीच्या अध्यायात दाखवल्या की एकाच अंशातून मी सगळं विश्व व्यापलेलं आहे, आणि आता भगवंतांचं हे ऐश्वर्य जे आपण बघितलं, सौंदर्य, सामर्थ्य, त्याच्यानंतर अनेक म्हणजे ज्या असुरांचा वध केलेला आहे, निर्भयता, धैर्यवान असे भगवंत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं काम, अर्थ, लोक, मोक्ष, गाधाम या सगळ्याचा कुठेही मोह नव्हता, जे चार धर्म म्हटलेले आहेत, काम, क्रोध, मोह, मोक्ष, अशा प्रकारे त्या कशाचाही मोह नाही, कारण ही व्यक्ती अशा प्रकारे कार्य करत असते की त्याला कुठलीही बांधिलकी नसते। धर्म, काम, अर्थ, मोक्ष अशा प्रकारे या गोष्टींपासून या व्यक्ती या लांब असतात, आणि म्हणूनच भगवंत सांगताय, येत आहे ना ऐकू सगळ्यांना? हो, येते। ओके। आणि म्हणून भगवंतांना अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू माझं हे योग्य ऐश्वर्य पाहू शकतोस, ते माझ्या देहामध्ये तू पाहा, तू जे काही पाहत आहेस, भविष्यामध्ये तुला काही इच्छा असेल ते सर्व तुला, तू मला या चराचरामध्ये माझ्या या रूपामध्ये बघ, परंतु एवढं मात्र आहे की तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी हे बघू शकणार नाही। जसं आपण 3D चष्म्याचं हे दाखवलंय, खूप पूर्वीच्या काळी छोटा चेतन आणि अनेक प्रकारचे, आता सुद्धा खूप त्या कुठल्या तरी लांब केसवाली आहेत, टँगल्ड वगैरे, त्यांच्या अशा 3D मूवी झाल्या होत्या, आणि तिथे मग हे चष्मे दिले जातात, आणि म्हणूनच भगवंत म्हणतात इतकं प्रखर तेज की म्हणजे सूर्याचा आकाशामध्ये 1,000 सूर्य एकदम उगवून जेवढं प्रखर तेज आहे, एवढं प्रखर तेज त्या विश्वरूप दर्शनाचं आहे। मग इकडे काय चालू आहे, तर शंकर प्रत्यक्ष संजय धृतराष्ट्रांना सगळं वर्णन करतोय, पण बघा धृतराष्ट्र किती भयभीत झालेले आहेत, मनात ती आश्चर्यकारक भीती आहे, कारण मनातले भाव कपटी भाव आहे, आणि म्हणून संजय म्हणतोय अर्जुन राजाला, एवम् उक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पदार्थात् परमं रूपमहेश्वरम्। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी। संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले। हरे हरे कृष्ण कृष्ण, माताजी। हरे कृष्ण। आणि म्हणूनच मग जेव्हा संजय धृतराष्ट्रांना कुरुक्षेत्रावरती प्रत्येक खडानखडा माहिती देत असतो, तेव्हाच संजय धृतराष्ट्रांना म्हणतो की या प्रकारे संदेश देऊन महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं आहे, हे त्यांना सांगायचं, आणि हे विश्वरूप बघण्याचा योग कोणाकोणाचा आहे, मग त्याच्यामध्ये एक स्वतः प्रत्यक्ष यास मुनी सुद्धा आहेत की ज्यांनी हे विश्वरूप बघितलेलं आहे। हरे कृष्ण माताजी। अर्जुना एक मिनिट हाँ अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिले। हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते। या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता। विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते। आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। आणि म्हणून मग अर्जुनाने या विश्वरूपामध्ये ज्याची विनंती, मग इकडे धृतराष्ट्राच्या मनामध्ये किती कपटी भावना आहेत बघा, आणि म्हणून ज्याप्रमाणे या विश्वरूपामध्ये आपण बघणार आहोत की जे राक्षस आहेत ते सैरा वैरा पळत आहेत, भीतीने पळत आहेत, देवी देवता कुठेतरी भगवंतांना हे भगवंतांचं कुठेतरी रुद्र रूप आहे, रौद्र रूप आहे, क्रूरता आहे याच्यामध्ये,
आणि म्हणून हे भगवंतांनी तात्पुरतं मग जे तिथेच भगवंतांच्या आंतरिक शक्तीने तिथेच भगवंत रणांगणावरती रथामध्ये आरूढ असतानाच भगवंतांनी ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलेलं आहे. आणि म्हणून अर्जुनाला संजय धृतराष्ट्रांना सांगतोय असं रूप भगवंतांनी दाखवलंय. मग काय बघितलं या विश्वरूपामध्ये? तर असंख्य मुख, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत अशी दृश्य, सगळ्या देवी देवता सगळ्याचा समावेश या विश्वरूपामध्ये झालाय. अनेक अलौकिक अलंकारांनी त्यांना विभूषित केलेलं आहे. अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेली होती. आणि या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे माळा धारण केलेल्या होत्या. सुगंधी द्रव्यांचा लेप दिलेला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सगळंच अद्भुत, तेजस्वी, सर्व अनंत आणि अगदी सर्वव्यापी असं होतं की इतकं प्रखर होतं ते. म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू तुझ्या प्रत्यक्ष नेत्रांनी ते बघू शकत नाहीस, कारण हजार सूर्य एकाच वेळी उदयास आले तर जितकी प्रखर उष्णता असेल, जितकं प्रखरता असेल, तितकंच हे आता त्या प्रकारे विश्वरूप दर्शनाच्या वेळी दिसतंय. आणि म्हणून मग मला कोणी सांगू शकेल का हे विश्वरूप दर्शन, जसं मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये टप्पे सांगितले की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अजूनही हिंट देईन की कुठेतरी ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ही तीन रूप आपण बघितली, मग कुठल्या रूपाशी निगडित आहे बरं हे? चॅट मध्ये सांगू शकाल मला कुठल्या रूपाशी निगडीत वाटतं तुम्हाला? ब्रह्म, ब्रह्म रूप आहे भगवंतांचं. परमात्मा रूप आहे. चतुर्भुज रूप, नाही माताजी, चतुर्भुज म्हणजे परमात्मा रूप. आणि म्हणूनच इथे आपण कुठेतरी जाणायचं आहे की भगवंतांचं हे रूप ब्रह्म रूपाशी निगडीत आहे. हे तात्पुरतं भगवंतांनी प्रकट झालेले आहेत भगवंत विश्वरूपामध्ये, पण जी प्रखरता आपण सांगतोय, जी उष्णता, आणि जितकं हजार सूर्य एकाच वेळी तेजाने, इतकी प्रखरता आहे त्या ब्रह्मरूपामध्ये. आणि म्हणूनच ते तात्पुरतं भगवंतांनी अर्पण केलेलं. म्हणून विश्वरूपाला विश्वरूप दर्शन दाखवलं जातं, पण विश्वरूपाची पूजा करणारे हे वेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये येतात लोक, की जे स्वतःलाच कुठेतरी दैवी भावना समजून मग स्वतःची पूजा, व्यक्तिपूजा केली जाते, आणि मग कुठल्याही काहीही मंत्रांशिवाय, तंत्रांशिवाय स्वतःच्या मनाने करणारे, त्याचप्रमाणे या विश्वरूपाची पूजा करणारे लोक आहेत. पण भगवंत पुढे जाऊन सांगताय, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर बघा, भगवंतांनी अनेक ब्रह्मांड तिथे निर्माण केलेली आहेत आणि अनेक या ब्रह्मांडांना आपण एकाच वेळी बघतो आहे. बघा की ही जी ब्रह्मांड आहेत सगळी आजूबाजूला, आणि ज्या प्रकारे सगळे जण भगवंतांच्या या विश्वरूप दर्शनामध्ये, आणि ही जी आजूबाजूचे जे ग्रह आहेत, ब्रह्मांड आहेत, ही सगळी जण ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूप पाहिलेली आहेत. कारण विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी सगळं चराचर दिसणारे भगवंतांच्या ज्या श्वासापासून अनेक ब्रह्मांडांची निर्मिती झालेली आहे, तीच ब्रह्मांड आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून मग जो थोडासा कन्फ्यूज झालेला आहे आणि त्याच्या मनात आश्चर्य तितकंच आहे, आणि आश्चर्याने अंगावर काटा उभा राहतो, तसा बघा रोमांच उभारलेला तो अर्जुन प्रणाम करण्यासाठी भगवंतांना खाली वागला आणि हात जोडून त्याने त्या भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. नतमस्तक झाला भगवंतांपाशी आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांची प्रार्थनाही करण्यास सुरुवात केलेली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे बघा आहे कृष्ण. वचामध्ये वाचायला. हा हरे कृष्ण. हाँ, नाही नाही अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप,
तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला मध्य काही पुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नि आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट गदा चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र एकत्र पाहत आहे. माताजी, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. एक मिनिट, काहीतरी स्पीकरचा गोंधळ झाला म्हणून मी बघत होते. येतोय अच्छा, माझा ऐकलं ना? आवाज? ऐका, हा हो तुमचा हो आवाज आला. तुमचं तुमचं व्यवस्थित ऐकू आलं माताजी. माझ्या हेडफोन्सचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, पण आता ऐकू येत आहे ना? हो, येते येते. ठीक आहे. तर अशा या विश्वरूपाला बघा, भगवंतांनी अर्जुनाने भगवंतांना विनंती केलेली आहे. मग असे प्रश्न बरेच पडतात, मग क्विझ मध्ये पण असे प्रश्न येतात की मग जर अर्जुनाला 10व्या अध्यायामध्ये सगळा भ्रम संपलेला आहे, त्याच्या मनातले सगळे क्लेश दूर झालेले आहेत आणि त्याला त्याला तो युद्ध करण्यासाठी तयार होतो आहे, मग काय करायचं होतंय विश्वरूप दर्शन बघून? परंतु हे विश्वरूप दर्शन हे सामान्य माणसासाठी. मग हे विश्वरूप दर्शन भगवंतांनी का दाखवलं? अर्जुनाने का विनंती केली आहे? कारण उद्या भौतिक जगामध्ये उठून कोणी भविष्यामध्ये स्वतःला जेव्हा कोणीतरी दैवी स्वरूप असल्याचं सिद्ध करायला जाईल, तेव्हा निश्चितच त्यांना विश्वरूप दाखवायचं जाणार, विश्वरूप दाखवायला लागेल. कारण असं हे विश्वरूप इतकं दुर्मिळ आहे की अनेक तप केले तरी याच्या पुढेही कोणाला बघायला मिळणार नाही आणि याच्या आधीही कोणी बघितलेलं नाही, ना भूतो ना भविष्यती. असं हे वर्तमानामध्ये भगवंतांनी फक्त अर्जुनाला आणि तिथे देवी देवता आणि इथे धृतराष्ट्राचा सचिव संजय यांना सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे ते विश्वरूप. आणि म्हणूनच भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे की मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या, मग सगळं चराचर ज्यांच्या शरीरामध्ये एकत्र झालंय, की जिथे शिव आहेत, ब्रह्मा आहेत, अलौकिक सर्प आहेत, या सगळ्यांचा समावेश त्या विश्वरूपामध्ये दिसतो. या देहामध्ये अमर्यादित अशा असंख्य भुजा, उदरे, दाढा, या सगळ्या मला दिसतायत आणि याला कुठेही सुरुवात, शेवट, मध्य मला कुठेच दिसत नाहीये. इतकं असं हे प्रचंड पसरलेलं दिव्य रूप आहे आणि प्रखरता आहे ज्याच्यामध्ये अत्यंत प्रखरता आहे. तुमचं हे रूप अत्यंत तेजपूज्य असणारे पाहणं कठीण होतं आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट गदा आणि चक्रांनी हे सुशोभितही झालेले आहे. आणि म्हणून मग भगवंत सांगतायत पुढे, हरे कृष्ण माताजी. हाँ, हरे कृष्ण. तुम्ही आदी आदी मध्य अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. त्याच्या तुम्हाला वरचं माताजी, तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. सॉरी सॉरी, ते माझा ना मोबाईलवर माझे दिसलंच नाही, सॉरी. नाही नाही हरकत. तुम्ही परम अक्षर श्रेय आहात. या सर्व संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे. तुम्ही आदि मध्य अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. सूर्य चंद्र तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामध्ये सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रह लोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवगण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, वैश्वदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आणि म्हणून जिथे आधी नाही, अंत नाही, मध्य नाही, असा तुमचा अगाध महिमा आहे आणि हे तुमचं परम अक्षर अर्जुनाने मान्य केलेलं आहे की तुम्ही परम कारण आहात.
पुरुषोत्तम भगवान आहात आणि हे माझं मत आहे की तुम्ही परमध्येय परमोच्च ध्येय सर्वोच्च नियंत्रक आहात तुम्ही, आणि तुमचा महिमा हा अगाध आहे. तुमच्या असंख्य बाहू आहेत, चंद्र आणि सूर्य तुमची नेत्र आहेत, तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी हा संपूर्ण विश्वाला तप्त करतो आहे, आणि तुमच्या एकट्यानेच संपूर्ण ग्रहलोक आणि त्याच्यामधील सर्व दिशा व्याप्त केलेल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून ग्रहलोक मग ग्रहलोकामधल्या देवी देवता प्रार्थना करून त्या रूपाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ते उग्र रूप बघवत नाहीये. अद्भुत रूप बघून देवी देवता व्यथित झालेले आहेत. सर्व देवतागण तुमच्याकडे शरण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करतायत. महर्षी गण आणि सिद्धगण स्वस्ती शांती म्हणून भगवंतांची स्तुती करतायत, त्यांना शांत करतायत. आणि मग रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षणा, असुर, यक्षगण आणि असुर या सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. अशा प्रकारे या विश्वरूपाला बघून आणि कशा प्रकारे त्याने आपण जाणू शकतो भगवंतांना, मग हे कुठेतरी कशा प्रकारचं रूप आहे, तर तात्पुरतं भगवंतांनी घेतलेलं रूप आहे. आणि ते कशासाठी, ही कारणं जी सांगितलेली आहेत, आणि निश्चितच भगवंतांपासून मग जे काही आपण म्हटलं की ज्या प्रकारे भगवंत का प्रकट होत आहेत, कारण एका उत्तम शुद्ध भावनेमध्ये जिथे तथाकथित भौतिक जगतामध्ये कोणीही स्वतःला उचलून दैवी भावना आणि दैवी कुठेतरी इन्कार्नेशन असल्याचा आविर्भाव आणू नये. आणि कशा प्रकारे मग ज्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला की 7 दिवस 7 रात्र त्या गोवर्धन पर्वताला उचलू शकाल का हो तुम्ही, मग तुम्ही दैवी भावना आहे, आणि मग काय जे तुमच्याकडे क्षमता आहे तुम्ही करू शकाल का, ज्या शिवांनी विष प्राशन केलेलं आहे त्या विषाचा एक थेंब घेतला तर माणूस मरतो हो, तिथे एवढं अमृत प्राशन ज्यांनी केलेलं आहे. मग या देवी देवतांचा कुठल्याही प्रकारे अवमान न करता आणि कुठल्याही प्रकारचे विडंबन न करता कशा प्रकारे आपण स्वतःमध्ये बदल करू शकू, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हे तुम्हाला बघून सगळे विस्मित होऊन तुम्हाला बघून पाहत तुम्हाला पाहत आहेत. तर अशा प्रकारे आपण या विश्वरूपाविषयी सगळं जाणलेलं आहे. मग आता या विश्वरूपामध्ये अनेक, जेच आपण पुन्हा बघितलं, अनेक बाहू देवतांसहित सर्व देव चराचरामध्ये काय काय सगळं आवश्यक आहे, तर नेत्र, मुख, जांघा, पाया, उदरे, दाढा असणारे अक्राळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत, पण त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालेलो आहे. हे सर्व व्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आभासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले पाहून माझे मन मग्न माझे मन भयाने व्यथित झाले आहे, आणि माझे यामुळे धैर्य आणि मानसिक संतुलन राहू शकत नाही. अर्जुन भगवंतांना विनंती करतोय की हे सगळं रूप मी बघितलं, मला बघण्याची खूप इच्छा होती, अद्भुत रूप, अनेक जांघा, उदर, मुख, कान या सगळ्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्याचप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालेलो आहे, की हे सगळं धारण करून आणि मग एवढे नेत्र, भुजा, जांघा, पाया, उदरे आणि अशा प्रकारच्या रूपाला ना कुणी ना कृष्णाच्या व्यतिरिक्त कोणीही हे विश्वरूप दर्शन दाखवू शकलेलं नाहीये. आणि अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुमच्या आकाशात भिडलेली आवासलेली मुख, प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझं मन, मग अशा प्रकारे हे जे विश्वरूप बघून भगवंतान अर्जुनाचं मन तरी खूप व्यथित होऊन गेलेलं आहे, कुठेतरी त्याचं मन भरून आलेलं आहे, आणि हे सगळं बघतोय तो, हे ऐश्वर्य त्याने बघितलंय, पण ते बघून तो खूप भयभीत झालेला आहे. आणि म्हणून तो काय भगवंतांना विनंती करतो, हरे कृष्ण माताजी. सर्व पक्षीय राजा सहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुरडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा की मग अशा प्रकारे स्वपक्षीय, मग ते कौरवांच्या
पक्षातले आहेत ते तर दुश्मन, ते तर शत्रू पक्षातले आहेत, पण यांच्यामध्ये सुद्धा जे स्वपक्षीय जे अर्जुनाच्या बाजूनी आहेत ते सुद्धा कधी राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म द्रोण कर्ण आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण दातामध्ये चिरडून त्यांचा मृत्यू होत आहे. आणि हे सगळं काय इंडिकेट करतंय, ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये मिसळतात त्याचप्रमाणे हे महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. मग जे स्वपक्षी आहेत ते बलिदान देत आहेत, पण जे शत्रू पक्षामध्ये आहेत त्यांच्यासाठी भगवंत काळ बनवून आलेले आहेत आणि ते भगवंतांना भगवंत त्यांना मृत्यू पडायला भाग पाडतायत आणि म्हणून त्यांच्या मुखामध्ये सगळे प्रवेश करता आहे. अशा प्रकारे हे ज्ञान आपण घेतलेलं आहे. मग आता हा काळ काय सांगतो आहे, काळाबद्दलचा खूप सुंदर असा स्कंद, तिसरा स्कंद आहे जो मी आत्ता माझ्यासमोर नाहीये, पण तिसऱ्या स्कंदामध्ये काळाबद्दल खूप विश्लेषण दिलेलं आहे. म्हणून इथे आता सांगतायत भगवंत श्री भगवान उवाच, कालोस्मी लोक क्षय कृत् प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्ता तुते पीत्वा नमः भविष्यन्ति सर्वे एव वस्तिता प्रयत्ने प्रयत्नी केशु योधा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्धांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच हो. आणि भगवंत सांगतायत मग या जगताचा काळ विनाश हा निश्चित आहे, अजून काही काळाने का होईना पण हा विनाश निश्चित आहे. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त पांडवां व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे आणि म्हणूनच सर्व लोकांचा संहार करण्यासाठी तू इथे आलेला आहेस. तू दृढ निश्चयाने उठ आणि युद्ध कर, कि मग तुझ्या व्यतिरिक्त पांडवांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार नाही ही ग्वाही दिलेली आहे भगवंतानी. आणि म्हणून जो काळ बीआर चोप्रांच्या फिल्म आपण त्या सिरियल मध्ये सुरुवातीला बघायचो, मैं काल हूँ, मग काल एखाद्या गोष्टी सांगायच्या, तसा भगवंतांच्या सुदर्शन चक्रामधला काळ आणि त्याचप्रमाणे आपण तो काळ फॉलो करतो. भगवंत म्हणताय तू कोण आहेस रे, तू फक्त एक निमित्त बनतोयस आणि म्हणूनच मग तस्मान त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुन्भङ्गस्व राज्यम समृद्धम मयैवेत हि निहताः पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्य साचिन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सर्व साची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे हरे कृष्ण कृष्ण माताजी. माताजी. आणि म्हणून मग भगवंत तिसऱ्या अध्यायापासून सांगतायत अर्जुनाला, तुझं कर्म, तुझं विहित कर्म, मी जर माझं विहित कर्म पूर्ण नाही केलं तर मी एक शांत अशांततेचा विराजत म्हणून आणि माझ्यामुळे ती अशांतता फैलावेल. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे तर तू हे निमित्त बनतो आहेस, तू या सगळ्या गोष्टीतून जाऊन सुद्धा ज्या प्रकारे तू निमित्त ठरून उठ उठ युद्धास तयार हो, हे जेव्हा मनोबल भगवंत वाढवतायत आणि यशप्राप्ती करायची आहे तुला, शत्रूवर विजय मिळवायचा आहे, मग कुठेतरी मनाचा कॉन्फिडन्स आणि मनाचं ध्येय हे कुठेही हललं नाही पाहिजे, डगमगलं नाही पाहिजे. योजनेनुसार त्याचा पूर्वीच मृत्यू, मग या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. मग तू म्हणशील पितामह भीष्म दुर्योधन द्रोणाचार्य दुःशासन अशा अनेक व्यक्तींचा, दिग्गज व्यक्तींचा याच्यामध्ये वध होणार आहे, परंतु तू काळजी करू नको, मी या सगळ्यांना आधीच ठार मारलेला आहे आणि म्हणून तू फक्त त्यांच्या हातातलं निमित्त बनतो आहेस. यू कॅन टेल देम की म्हणूनच मग तू फक्त तिथे निमित्त मात्र आणि सव्यसाची म्हणजे जो उत्तम धनुर्धर आहे आणि म्हणूनच तू अशा ठिकाणी जाऊन तू त्यांना तू प्रयत्न करू शकतेस. बाकी 1 मिनिट हा.
आणि म्हणून मग मी फक्त जसं या सर्जनच्या हातातलं इन्स्ट्रुमेंट आहे, सर्जन प्रत्यक्ष सर्जरी करत असतो, पण कुठलं तर निमित्त मात्र ते साधन असतं. त्याच प्रकारे तू जीवी जीव आहे, लिव्हिंग एंटिटी, हा एक साधन बनू शकतो आणि ते साधन बनण्यासाठी तू युद्धामध्ये तयार हो. जसं भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं की तू युद्ध केलंस, जिंकलास, तरी तुला यशाची प्राप्ती होऊन सर्व स्वर्ग लोक प्राप्त होईल. परंतु तू जर तू हरलास तरी पण काय होईल, तर तू ठार मारला गेलास तरी पण तुला मोक्ष प्राप्ती मिळेल आणि तुला निश्चितच गोलोक धामाकडे भगवंतांच्या परत जाता येईल. आणि म्हणून मग जे काही आहे तू निमित्त मात्र होऊ शकतोस. हे सव्यसाची तू जे काही आहेस, यशप्राप्ती करती आहेस, त्या युद्धावरती सगळ्यावरती विजय मिळव आणि या समृद्ध राज्याचा उपभोग घे. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला समजावून, या ना त्या प्रकारे समजावून सांगतायत की यांचा मी नाश केलेला आहे, तुला फक्त निमित्त बनायचंय त्या त्यांना गाठण्यासाठी. आणि म्हणून मग भगवंत म्हणतायत, हरे कृष्ण, हरे कृष्ण माताजी, द्रोण, भीष्म, कर्ण इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर। यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. आणि म्हणूनच या इतर तुला जे वाटतंय की तुला तुझ्या मनात करुणा वाटतेय, पाप वाटतंय, पण या सगळ्या योद्ध्यांना मी आधीच ठार मारलेलं आहे. ज्यांनी त्यांच्या मुखामध्ये उड्या मारल्या गेल मारल्या तिथेच ते इंडिकेट झालंय की ते सगळे ठार मारले गेलेत. फक्त 5 पांडवांव्यतिरिक्त सगळे जीव ठारले मारले. आणि म्हणूनच या युद्धामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करशील हा स्वतःचा कुठेतरी स्वतःला तू दृढ निश्चयाने उठ आणि युद्ध कर आणि तू जिंकून दाखव की तुला पृथ्वी लोक मिळेल. तू जरी हरलास तरी तुला नरक लोक मिळालं, तरी तुला ते पृथ्वी लोकावरती जन्म देतील, कारण तुझ्या या पुण्य कर्मामुळे. आणि म्हणूनच मग तू जर ते निष्काम पद्धतीने केलंस तर निश्चितच तुला या परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण माताजी. कृष्ण माताजी, एक मिनिट। हाँ संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला। अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्ष उल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात। सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत। हे सर्व योग्यच घडत आहे। हे महान आत्मा, ब्रह्म देवापेक्षाही श्रेष्ठ असे आदि सृष्टी कसे तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधि देव, हे जगनिवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात। तुम्ही आदि पुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव अशे स्थान आहात। तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे यज्ञ आहे ते सर्व तुम्हीच आहात। तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य अशे स्थान आहात। हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे। हरे कृष्ण माताजी। अरे कृष्ण, किती सुरेख दिलेले आहे बघा. धृतराष्ट्र संजयाचे आधी उद्धार आहे की हे राजन भगवंतांकडून ऐकून मग जो सद्गतित झालेला आहे, मग या प्रत्येकाचं वर्णन तो त्याच्या धृतराष्ट्र राजाला देतोय, कारण तो त्याच्याशी खूप विश्वासू असतो. आणि म्हणून मग त्या राजाला जाऊन सांगतो आहे की कृपया अर्जुनानी हात जोडून नमस्कार केले, अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतित स्वरात भगवंतांना काही सांगतो आहे. पण तू काय सांगतो हे त्याच्या लक्षात नाही आलं, पण भगवंतांना तो सांगतो आहे. अर्जुन म्हणतायत, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने पूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमचे पदार्थ घेतात. हे काय आहे, सॉरी. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने जगत
संपूर्ण जगत हर्षोल्लासित होऊन सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पडत आहेत. म्हणून भयभीत झालेल्या संजयाने मग जो अर्जुन सद्गतीत झालेला होता, थोडासा मनाने त्याला काहीतरी वाटत होतं आणि त्या सद्गतीत स्वरामध्ये तो अर्जुन 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 अर्जुनाने भगवान कृष्णांना सांगितलं की हे ऋषिकेशा, तुमच्या नामस्मरणाने सर्व जगत हर्षोल्लासित होते. सर्व लोक तुमच्यावरती अनुरक्त, तुमच्यावरती तुम्ही त्यांना प्रसन्न होत असता आणि सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस मात्र भयभीत होऊन इतस्ततः पडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आदि सृष्टी करते तुम्ही आहात, तर तुम्ही आम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता देवाधिदेव जगन्निवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. म्हणजे ज्या ब्रह्मांनी ज्या शिवांनी का तुमची पूजा करू नये, इतकं तुमचं चराचर तुम्ही दाखवलेलं आहे आणि तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे देवाधिदेवा जगन्निवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही अविनाशी आहात, कारणाचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. जे जे ज्ञेय आहेत तुम्हीच सर्व आहात. तुम्ही त्रिगुणातील परम पूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, सारी भौतिक सृष्टी तुमच्यामुळे व्यापलेली आहे. अशा प्रकारे मग तुम्हाला काय हे नमस्कार करू शकत नाही? तुम्ही श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहात. मग ज्या ब्रह्मांनी आणि शिवांनी सुद्धा भगवंतांची स्तुती केलेली आहे, अशा या सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम पुरुष परम भगवंत आहात. हे ऋषिकेशा, तुमच्या नामस्मरणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस मात्र भयभीत होऊन, राक्षस मात्र ते राक्षसी वृत्तीचे, त्या या सगळ्या चांगल्या वातावरणात राहू शकत नाहीत आणि म्हणून ते सैरभैर भरकत आहेत इकडे इतस्तता. आणि आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. जे जे ज्ञेय आहे ते तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील परम पूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, सारी सभौतिक सृष्टी तुमच्या तुम्ही व्यापलेली आहे. अशा प्रकारे आपण या आदि पुरुष आणि भगवंतांबद्दल, मग भगवंतांच्या स्टेजेस पण इथे आल्या, ब्रह्मा भगवान आणि परमात्मा आणि भगवान, जे मनुष्य रूपी रूप जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं तेव्हा अर्जुन कुठेतरी मनाला त्याच्या धीर आलेला आहे. मग त्याच्या आधी अर्जुन काय कबूल करतो? हे सगळं विश्वरूप दर्शन दाखवलं, सगळं चराचर दाखवलं, याच्या आधीही अर्जुनाला भगवंतांनी भरपूर ज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतोय, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानू. हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात, तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या या सर्व अपराधाबद्दल क्षमा करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि अर्जुनाने जेव्हा भगवंतांचा हा महिमा जाणलेला आहे तेव्हा माझा मित्र बनून, हे कृष्णा, हे यादवा, मी मित्र या याने अनादर केलेला आहे तुमचा आणि प्रेमाने प्रमादाने मी जे काही केलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा. मग कुठेतरी अर्जुनाला रिअलाइज होतंय, जाणीव होतीये की इतके प्रत्यक्ष भगवंत जे तिन्ही लोकांचे राजे आहेत आणि इतकं ऐश्वर आहे तरीही ते अलिप्त आहेत सगळ्यापासून या मन काही घेऊन. आणि म्हणूनच मग हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना मग मी कुठलाही माझ्याकडनं अपमान झाला असेल, चार लोक जेवतायत त्यांच्या बरोबर जेवताना जर त्या आप्तांबरोबर तुमचा अपमान मी केला तर कृपया मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय आणि मला क्षमा करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु
त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे, म्हणून हे देवाधिदेव, हे जगत निवासा, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, आणि म्हणूनच हे जे विश्वरूप आहे हे या पुढेही कोणी बघू शकणार नाही। अनेक तप साधना केली तरीही आणि याच्या पूर्वीही ते बघणं इतकं दुर्मिळ होतं की कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यावर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयानी माझं मन कुठेतरी व्याकुळ झालेलं आहे। जगन्निवासा कृपया माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा। आणि जे भगवंतांचं भगवान चार भुजाधारी जे रूप आहे ते भगवंत मग इथून पुढच्या चित्रामध्ये आपण बघतोय की भगवंत मनुष्य रूपामध्ये येतात। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. अर्जुनाने जेव्हा कृष्णांना मूळ रूपात पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे हे रूप पाहत आहेस, त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्त योगानेच हॅलो हाँ सॉरी, हाँ तसे मला केवळ अनन्य भक्त योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण। आणि म्हणूनच अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दना, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालेलो आहे। परमात्मा हे चार भुजाधारी रूप घेतलं, पण त्याच्यानंतर लगेचच जेव्हा देवकी आणि वसुदेवांच्या समोर ते आले होते तेव्हा एक लहान बालक म्हणून की तुम्ही बालक म्हणून आमच्या पोटी जन्म घ्यावा। आणि म्हणूनच मग भगवंत सांगतायत की मी आता शांत चित्त झालो आहे, पहिल्या मी आपल्या पूर्व स्थितीत आलो आहे। श्री भगवान म्हणतायत, अर्जुना आता तू माझे हे रूप पाहत आहेस, त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे। देवता सुद्धा हे रूप पाहण्याची जे दुर्मिळ असं मानव मनमोहक भगवान श्यामसुंदराचं रूप आहे ते रूप बघणं सगळ्यांना शक्य नसतं। आणि म्हणूनच हे रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात। मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसा मी केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे। आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते केवळ याच मार्गाने, या मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस नक्कीच। आणि म्हणूनच समोरासमोर जे आहे तुझ्या समोर मी उभा आहे आणि मला केवळ अनन्य भक्ती, मग ती अनन्य भक्ती बघा की सगळ्यात शुद्ध भक्तीने ते जाणलं पाहिजे। आणि अशा प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये पाहता येते केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय मार्गामध्ये तत्व प्रवेश करू शकतोस। आणि असं हे जे रूप आहे मनमोहक रूप आहे, दोन भुजाधारी मानवाचं जे रूप आहे, जसे तथाकथित आपण म्हणतो मायावादी जे तर्कवादी लोक आहेत की भगवंत फक्त एक शक्ती आहे, ते पृथ्वी तलावर आले तेव्हा मनुष्य रूप धारण केलं होतं, पुन्हा ते एक शक्तीच आहे, मग असे पडताळे का? प्रभुपाद सांगतात हे असं बोलण्यापेक्षा ज्या व्यक्तीला मग भगवंतांविषयी जाणायचं आहे उत्तम गुरुला जाणून विचारा, मग प्रभुपाद असं करतायत, प्रभुपाद हे करतायत, प्रभुपादांना येऊन विचारा, प्रभुपाद तुम्हाला जे आहे ते उत्तर देतील, असं प्रभुपादाने खूप सुंदर तात्पर्यात लिहिलंय जे त्यावेळेचे त्यांचे अनुभव। आणि म्हणून मग असं श्याम सुंदर रूप तुम्हाला दाखव की ज्याने अर्जुनाच्या मनात धीर आलेला आहे, भक्त्यात्मनन्य या शक्ती अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, आवाज येतोय का माझा? तो आहे आवाज. येतोय आवाज? हो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. येतोय माझा आवाज? हो येतोय.
येतोय ना हा, कारण हेडफोन्स काहीतरी प्रॉब्लेम करत आहे त्यांनी. आणि म्हणूनच मग अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे फक्त एक शुद्ध भक्तच मला या रूपामध्ये बघू शकतो. म्हणून ज्या भक्ती योगाचा टप्पा, मग जो कर्मयोग बघितला, ज्ञान योग बघितला, अष्टांग योगामध्ये समाधीस्थ अवस्थेनंतर ज्या भगवंतांना डोळ्यासमोर आणलं जातं, ते भगवंतच या परम अशा भक्ती मार्गानेच तुम्हाला दिसू शकतात. आणि म्हणून अनन्य भक्ती योगानेच मला जाणणं शक्य आहे. या प्रकारे तू मला साक्षात पाहू शकतोस आणि याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश करू शकतोस. अशा प्रकारे जे मनमोहक असं रूप की ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेश तुमच परंतपो, की तू अशा प्रकारे प्रवेश करू शकतोस या मनमोहक अशा श्याम सुंदर मनुष्याच्या रूपामध्ये, की जे तू या अनन्य भक्तीच्या मार्गानेच ते जाणू शकतो. आणि याच मार्गाने तू त्या माझ्या तत्वामध्ये, की ज्या भक्तीच्या सुंदर अवीट गोडी आहे, जे भगवंतांची कालचं आपण जे संबंध अभ्युदय आणि प्रयोजन बघितलेलं आहे, मग हा संबंध कसा प्रस्थापित केला जातो. अभ्युदय म्हणजे किती ऍक्टिव्हिटीज, मग ज्या सततम कीर्तयंतो माम, कशा प्रकारे प्रभुपाद कीर्तन करत आहेत आणि सगळे तल्लीन झालेले आहेत. आणि ज्या प्रकारे गोपींनी असा संबंध, इतक्या त्या एक्स्टॅटिक म्हटलंय, इतक्या त्या शुद्ध अतीव अशा भगवंतांच्या जवळच्या, आणि अशा या भक्त आहेत ज्यांचं प्रेम भगवंतांवर अतिशय आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे तू माझ्या तत्वात प्रवेश करू शकतोस. मत्कर्म कृण परमत कृत्म परमो मद्भक्तः संगवर्जितः निवेरः सर्वभूतेषु यस्सममामेति पांडव. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी। हे अर्जुना, हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रीत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. बघा, आधीच्या अध्यायांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, स्थिताधीर मुनीची जी लक्षणं दिलेली आहेत, आणि अनेक गोष्टींमध्ये आपण ज्ञानी व्यक्ती, मग जो योगी मध्ये, जो कृष्ण भावनेमध्ये आहे, आणि म्हणूनच जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन, की जो स्वतःला फळं हवी आहेत म्हणून त्या सकाम कर्मात, किंवा मग कुठलं तरी विश्लेषण आणि तर्क वितर्क त्या नको त्या अज्ञानाच्या मध्ये करणं, या संघातून जेव्हा तो मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, तो मला प्रीत्यर्थ काम करतो, कर्म करतो, आणि मला आपल्या जीवनाचं परम ध्येय मानतो. सर्व प्राणी मात्रांशी तो मित्रत्वाने वागतो आणि तो मला प्राप्त होतो. बघा, विष्णुदूत वैकुंठाला न्यायला येतात ना, आणि म्हणूनच अशा प्रकारे तो त्याला गोलोक वृंदावनाचा धाम प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारे ही शुद्ध भक्ती आवश्यक आहे भगवंताला बघण्यासाठी. दुसरं तिसरं भगवंताने आधीही सांगितलं हो, 9व्या अध्याय 10व्या अध्याय, की भगवंतांना काहीही नकोय, भगवंतांना जे अर्पण कराल ते प्रेमाने, भगवंत प्रेमाचे भुकेले आहेत हो. आणि म्हणूनच या निव्वळ या भक्तीमध्ये, आणि हा भक्तीचा इतका सुलभ मार्ग आहे, हा इतका प्रेममय मार्ग आहे, अशा या भक्तीच्या मार्गातून निश्चितच तुम्ही भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. भक्त्या त्वनन्नया शक्य, अशा प्रकारे हे विश्वरूप दाखवलेलं आहे. मग हे विश्वरूप का दाखवलं? क्विझ मध्ये अनेक प्रश्न होतात. जसं मी सांगितलं की अर्जुनाला एक निमित्त, की मी या सगळ्यांना ठार मारलेलं आहे, तुला फक्त निमित्त बनायचंय, तुला हे राज्य जिंकून, तुला हे युद्ध जिंकायचंय, हे अधर्माविरुद्धच युद्ध आहे, आणि धर्म या जिंकाय धर्माचाच विजय होणार आहे, हे भगवंत ठामपणे सांगत असतात. आणि तुम्ही पांडुपुत्र जे दैवी स्वभावाचे आहात, ते निश्चितच यापासून मुक्त असणार आहेत. इति एकादश अध्याय समाप्त. मी शेअरिंग स्टॉप करते आणि रेकॉर्डिंग स्टॉप करते.